नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी आता जे आलेलो आहे ते औसा किल्ल्यावर आलेलो आहे। तर औसा किल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। मागच्या वर्षी मी लॉकडाऊन मध्ये आलेलो, परंतु त्यावेळेस लॉकडाऊन मुळे या किल्ल्यामध्ये प्रवेश दिला जात नव्हतं, बंद होतं किल्ला। तर म्हटलं आता येवे आणि सहकुटुंब सहपरिवार आहे, घरचे पण आहेत पाठीमागे बघू शकता। तर हा किल्ल्याची तडबंदी आहे, असे अनेक असे तडबंदी आहेत, आज बघायचं आहे आपल्याला। हे प्रवेशद्वार आपण तिथं गाडी पार्क केलेली आहे, चला आज जाऊया बघूया। हे बघा, हे किल्ल्याचा भाग आहे, प्रवेशद्वार आहे, आणि हे पूर्ण असे तटबंदी आहेत, अनेक असे तटबंदी आहेत। तर आत बघूया आपण तिकीट कशा पद्धतीनं आहे, किती तिकीट आहे, आणि जाऊया आत। महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला म्हणून औसा किल्ल्याला ओळखलं जातंय। औसा शहराच्या दक्षिणेस सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून लातूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। औसा हे एक प्राचीन स्थळ असून त्याचा पहिला नामोल्लेख बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य 696 ते 733 यांच्या बोरगाव ताम्रपटात उच्चू चत्वा रिंशत या नावाने ओळखलं जातंय असा उल्लेख आहे। चालुक्य कालखंडात औसा हे दिगंबर जैनांचे दक्षिणातील प्रमुख पीठ म्हणून ओळखलं जायचं, असे या औसा शहराला आणि या किल्ल्याला महत्त्व आहे। या ठिकाणी बघू शकता किती सुंदर असे द्वार या ठिकाणी आहेत, त्या जुन्या काळातले हे द्वार बघू शकता। खरोखर असं खूप जुनं हे किल्ला आहे आणि याची हिस्ट्री खूप महत्त्वाची आहे, ते तुम्हाला सांगितलंच जाईल। डिस्क्रिप्शन पण दे, याचं माहिती पण दिलं जाईल। कृपया करून तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी येता, किल्ल्यावर गडकिल्ल्यावर येता, त्यावेळेस असं काय हे करू नका, नावं लिहू नका। बघू शकता तुम्ही काय लिहिलेलं आहे, सुलेमान, कुठलं समरीन, सोनू, गुड्डी, काय हे प्रकार, दिलशाही, मोबन, यांच्या काय बाची प्रॉपर्टी आहे बाई, अशा पद्धतीनं लिहिणं एकदम चुकीचं आहे। ह्या गोष्टींचं पावित्र्य ठेवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये असे अनेक गडकिल्ले आहेत, तर ह्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य ठेवणं तुम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे। पण ह्या गोष्टी बघतो त्यावेळेस खूप राग येतो की या लोकांना कसा धडा शिकवावा, हे म्हणजे आता काय सांगावं या शब्दामध्ये, कर एवढा राग येतोय ना, अशा करणं चुकीचे आहेत ना गोष्टी, की तुमच्यानं चांगलं तर करणं होईना, कर शक्यतो करून अशा पद्धतीनं घाण तर करू नका। कारण एवढं चांगलं भाग्यवान आपण आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे गडकिल्ले आहेत, सुंदर सुंदर प्लेसेस आहेत, ठिकाण आहेत बघण्यासारखे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, बघितलं पाहिजे, नेत्र सुख घेतलं पाहिजे। पण अशा पद्धतीचं घाण करणं खरोखर चुकीचं आहे, ते कुठेतरी बदलायला पाहिजे। आणि प्रत्येकाचं कर्तव्य की अशा पद्धतीनं आपण घाण करणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे। चला आता वर जाऊया आणि वरचा भाग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। असे पायरे मंडळी या किल्ल्यावर तोप बघू शकता, खूप मोठी तोप आहे, बघू शकता याची जाडी किती आहे, रुंदी किती आहे, खूप सुंदर अशी तोप आहे। बरेच दिवस लॉकडाऊन होतं, कोरोना काळामध्ये हे बंद असल्यामुळं किल्ला स्वच्छता दिसत नाही, परंतु उत्कृष्ट चांगल्या पद्धतीची तोप, आपली ऐतिहासिक काळी तोप ही आज या ठिकाणी बघायला मिळते। पण बरेच लोक असे असतात की गडकिल्ल्यावर आल्यानंतर याचं पावित्र्य जपत नाही, तोफेवर बसून फोटो काढण्याचा प्रयत्न करतात। कृपया करून करू नका, असे काही गोष्टी लक्षात येतात। बऱ्याच गडकिल्ल्यावर आम्ही फिरत असतो त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात येतात, तर हे कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे, लोकांनी असं करायला नको पाहिजे। हे बघू शकता खाली आणि सुद्धा बांधकाम केलेलं दिसतंय जुनं, आणि हे आत्ता इतक्या म्हणजे खूप जुनं असं नाही आहे हे बांधकाम विटेचं, पण खालचा जो बांधकाम आहे ते खूप जुनं असं आहे।
झाडाच्या पलीकडे असं पाणी साठलेलं आहे एक ओढ्यासारखा, ह्याला खंदक म्हणतात. ही खंदक आहे जेणेकरून शत्रूला किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये अशा पद्धतीनं बऱ्याच गड किल्ल्याला असं खंदक असते. दौलताबादच्या देवगिरीच्या किल्ल्याला पण आहे त्या पद्धतीने या किल्ल्याला बनवलेले. हे असे अनेक बुरुज आहेत. या ठिकाणी पण खूप जुनी तोफ दिसते. आता या प्रशासनाने याला हे केलेला आहे, तो तोफेचा गोळा पण दिसतो. ज्या पद्धतीने पाण्याची सुविधा म्हणतो इथं पण या ठिकाणी पण आहे. म्हणजे प्रत्येक बुरुजाच्या ठिकाणी हे बघायला मिळते आपल्याला. इकडं खंदक आहे पूर्ण आणि किल्ल्याचा भाग आहे. औसा किल्ल्यावर अनेक असे तोफा आहेत आणि अनेक अशा बुरुजावर या तोफा आजही व्यवस्थित पद्धतीनं बघायला मिळतात. आणि तसा ह्या किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. या किल्ल्याचं क्षेत्रफळ एकूण 24 एकर आणि 30 गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून हे सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि या खंदकामध्ये अनेक असे विहिरी बघायला मिळतात. या किल्ल्याच्या परिसरामध्ये राणी महल, लाल महल, पाणी महल असे इत्यादी इमारत आहेत. काही इमारती चांगल्या स्थितीमध्ये आहेत तर काही इमारतींची पडझड झालेली या ठिकाणी बघायला मिळते. बिदरच्या बहामनी राजाचा मुख्य वजीर महमद गवान यांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचे थोडंफार बांधकाम झालेले असे आढळून येते. परत आहेच हे असे ज्या पद्धतीनं वर बघू शकता जुन्या लाकडाच्या याच्यामध्ये हे केलेलं आहे. वर जाऊया. समोरचं हे खंदकच आहे. पूर्ण किल्ल्याला या बाजूनं खंदक आहे आणि हा किल्ल्याचा भाग पूर्ण तटबंदी बघू शकता. कशा पद्धतीनं तटबंदी या किल्ल्याला आहेत. हा पूर्ण असा पूर्ण भाग आहे जे हिरवा भाग दिसतोय हा, हे पूर्ण किल्ल्याचा भाग आहे. काही गडाचा किल्ल्याचा भाग पडझडा झालेला आहे. बऱ्याच कालावधीनंतर ह्या गोष्टी होत असतात. तसा या भागात झालेला आहे कारण झाडं वगैरे वाढले त्यामुळे ते स्पष्ट तिकडलं दिसत नाही. पण ह्या इकडं आहे आणि उंचावरनं तोफा दिसत आहेत. खाली जेवत आहे ते वर आलं नाहीत कंटाळ्यात. झाले काय पूर्ण अशी तटबंदी आहे तिकडं. अनेक असे तोफा तर आहेतच या किल्ल्यावर. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीतील अंतर्गत बंडळीचा फायदा घेऊन मोगलांनी औसा किल्ल्यावर आक्रमण केले व निजामशाहीचा किल्लेदार भोजपाल यास शरण येण्यास भाग पाडले. पुढे 1724 पर्यंत या किल्ल्यावर मोगल किल्लेदार होते. दरम्यानच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचा खूप प्रयत्न केला आणि 1670 मध्ये एका नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य औसा किल्ल्याला वेढा देण्यासाठी आले होते अशी तक्रार औसाचा किल्लेदार बरखुदार खान याने औरंगजेबकडे केली होती. मराठ्यांच्या फौजा औसा परिसरात धुमाकळ घालत होत्या. पुढे या प्रदेशातून चौताई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळवता आले. यानंतर 1724 मध्ये औसा हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात गेला. 1760 मध्ये मराठ्यांनी औसा किल्ल्याला वेढा घालून निजामास शरण आणले व तहास राजी केले होते. तर मंडळी गडकिल्ल्याचा भाग आपण पूर्ण बघितलेला आहे. औसा किल्ल्याचा परिसर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायलाच मिळालेला आहे. तर ह्या प्रत्येक गडकिल्ल्यावर संरक्षणाची भूमिका, त्याची सुरक्षेची काळजी पूर्णपणे बुरुज आणि तोफेवर अवलंबून असते. तर असे अनेक तोफा या किल्ल्यावर आहेत. तर औसा किल्ल्यावर बघितल्यानंतर असं लक्षात येते की याच्या बाजूने जे खंदक आहे ते एक चांगल्या पद्धतीचे संरक्षण कवच म्हणू शकतो. त्याच पद्धतीने अनेक असे बुरुज आहेत त्या ठिकाणी लहान मोठे असे तोफा आपल्याला बघायला मिळतात. तर या ठिकाणी अशा माझ्या पाठीभागा बघू शकता अनेक असे तोफा आहेत. खूप पूर्वीचे आहेत, शेकडो वर्षापूर्वीच्या या तोफा आहेत. अजून सुद्धा तोफगोळा काही तोफेमध्ये बघायला मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केलं तर आपला पूर्वजांचा इतिहास आणि जे गडकिल्ल्यांची जी बांधणी आहे त्याचं वास्तुशिल्प आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. तर बारकाईनं जर लक्ष दिलं तर याचे जे दगड्यांचं काम बघतो, त्याची रचना बघू शकता, त्याचे वास्तुशिल्प बघू शकता की कशा पद्धतीनं ते संरक्षणाची भूमिका हे किल्ला बजवत होता.
तर या किल्ल्यांचं काही गोष्टी पडझर झालेल्या आहेत, अनेक असे बुरुज आहेत. खूप मोठा असा विस्तीर्ण परिसरामध्ये हा किल्ला आहे, परंतु काहीच अवशेष व्यवस्थित आहेत, तर काही अवशेषांची तोडफोड झालेली आहे, नुकसान झालेलं आहे. तर पर्यटन विभाग असो किंवा महाराष्ट्र शासन असो, केंद्र शासन असो, तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बघू शकता बुरुजावर काही झाडं आहेत, त्याची डागडुजी केलं पाहिजे. एवढं सुंदर किल्ला आहे तर तो पर्यटकांना, लोकांना, आपला समृद्ध वारसा, ऐतिहासिक वारसा आहे, लोकांना चांगल्या पद्धतीनं बघण्यासाठी, दाखवण्यासाठी ह्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि बराचसा भाग असा आहे की त्याच्यावर लिहिलेला आहे, त्या लोकांनी, पर्यटकांनी आल्यावर दंगा करू नये, असं कसल्याही पद्धतीचं हानी पोहोचू नये, अशा पद्धतीनं प्रत्येकानं काळजी घेतलं पाहिजे. तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं काळजी घेतो, तो आपल्या प्रत्येकाचा गडकिल्ल्यावरचा इतिहास आहे, तो लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं गेला पाहिजे. आणि आमचा एक मेसेज जातो की लोकांना, की बाबा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता, चांगल्या पद्धतीचं वर्तन असावं तुम्ही तुमचं त्या ठिकाणी, आणि चांगल्या पद्धतीनं नुकसान न करता व्यवस्थित पद्धतीनं बघावं आणि जाऊ. बघू शकता टोकदार, की टोकदार कशासाठी असतात, तर हत्तीचं सोंड जरी आपटलं तरी त्याला काढता येऊ नये, त्रास व्हावं, त्या पद्धतीनं हे असतंय टोकदार. खंदक आहे, किल्ला असा आहे, पूर्ण ते हत्तीचं हे दिसतंय बघा, साईडनं हत्तीचं शिल्प दिसतंय, हे सगळं हत्ती आहेत, ते सुद्धा हत्ती दिसतात. मंडळी, औसा किल्ल्याचा भाग आणि किल्ला अशा पद्धतीनं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि या व्हिडिओला येथेच विराम देतो. लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.